तर मंडळी, मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन गंमत आम्ही या पर्वात इंट्रोड्यूस केलेली आहे, ती म्हणजे सिनियर्सच्या कट्ट्यावरती. आता असेच एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आपल्याला भेटायला येणार आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं तर 22 वर्षांचा लाल्या त्यांना 28 वर्ष रंगवला आणि कमांडर बनून प्रेक्षकांच्या मनावरती कमांड कायम ठेवली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रमेश भाटकर यांचं. नमस्कार. खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये मी असण्यामुळे थोडासा धक्कादायकच आहे, कारण फुबाईफू आणि मी, माझी इमेजच वेगळी झाली. आता त्याने सांगितलं कमांडर, आणि कमांडर झीची पहिली सिरियल होती खरं तर, त्याच्यामध्ये मी होतो. मला अनेक लोक म्हणतात की मी अभिनेता झालो, पण माझे वडील जे होते स्नेहल भाटकर संगीतकार, ते गाणं म्हणायचे, सगळे म्हणायचे. तर मग तू तसा काय नाही झालं, काय म्हणजे गाण्यात का नाही आल्यास वगैरे. तर मी पण गाणी बिणी म्हणतो, पण माझी गाणी जरा वेगळी होती. माझ्या वडिलांचे अभंग भजनं बिजनं वगैरे असायची, आणि मग मी कॉलेजमध्ये असताना अशी खूप गाणी म्हणायचो, आणि ती माझी जी गाणी आहेत ती असे रेकॉर्डेड तुम्हाला कुठे मिळणार नाही, ती पिकनिक सॉंग्स होती त्याच्यातली. हां, ती गाणी आम्ही नंतर पण बाहेर म्हणायचो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर आगे रन गेलू की डोंगे रन गेलू, आगे रन गेलू की डोंगे रन गेलू, नी बाय तुझ्या पायान काटा, पायन काटा तुझ्या भरलाय, बाय तुझ्या पायन काटा, पायन काटा तुझ्या भरलाय. भाऊ बरा तुझा भाऊ बरा, भाऊ बरा तुझा भाऊ बरा, बायगो साबण लावून, साबण लावून पाय धायलाय. नवरा बेवडा तुझा नवरा बेवडा, नवरा बेवडा तुझा नवरा बेवडा, बायगो बेवडा पिऊन, बेवडा पिऊन टँक्सीन झोपलाय. असं गाणं किंवा एखादं अरे चुन 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 मजा डुक्कर पलाला घराची मांग धारा, आणि प्याक 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 मजा बदक पलाला घराची मांग धारा. 100 नंबर माझी लुली कंबर माझे लुगिऱ्याला, लागलाय डांबर माझे लुगिऱ्याला, लागलाय डांबर. असो तरी अशा अर्थी गाणी मी म्हणायचो. हे म्हणता म्हणता मग आम्ही नाटकात मी एकदा काम करायला लागलो. अश्विनीची झाली फुले माझं पहिलं नाटक होतं. त्या काळात खूप दौरे असायचे, आताचे एवढे दौरे नसतात. म्हणजे एक 20-25 दौरे असायचे. मग करायचं काय दौऱ्यात? तर दौऱ्यामध्ये मी अशी गाणी वगैरे म्हणायचो. पणशीकरांवर काम करताना नाटकामध्ये सुद्धा गंमत केली, लाल्याचं काम करायचो. आणि त्या नाटकामध्ये सुद्धा गमती अशा झाल्या होत्या की त्याचे खूप प्रयोग झाले. तर पणशीकरांचा एक जेलचा सीन होता, त्याच्यामध्ये ते जेलमध्ये असतात आणि मग सुमित्रेबरोबर सीन असतो. तर एकदा सीन नंतर ते परत जेलमध्ये आतमध्ये त्यांच्या कोठडीत जातात. त्या दिवशी ते काय गेले नाही, त्यांनी इतकं जोरात काहीतरी काम केलं होतं, पोट वगैरे तट्ट असं काहीतरी झालं आणि त्यांची चड्डीची ती नाडी तुटली, त्यामुळे त्यांना उठता येईना. मी म्हटलं पंत जात काय नाही आतमध्ये. नंतर ते मला म्हणाले अरे मी कसं जाणार, माझी इकडे नाडी तुटली. पण आमच्याकडे खूप प्रयोग जरी झाले ना तरी कधी कधी पात्र बदलतात, कपडे नाही बदलले जात, नाडी तर नाहीच नाही, त्यामुळे ती कुजली असावी नाडी बहुतेक आणि ती तुटली. माझी इमेज अशी तयार झाली की हॅलो इन्स्पेक्टर किंवा कमांडर किंवा कुठल्याही सिरियलमुळे असे कडक बडक लोकांना वाटतं मी कडक आहे. मी तसा नाही आहे, मी खटाळपणा खूप करतो. आणि अश्विनी झाली फुले करताना तर मला ते विंगेमध्ये खूप करावा लागायचा, कारण ती भूमिका मी 28 वर्ष केली, ज्या भूमिकेचं वय आहे 20 वर्ष आणि ती मी 28 वर्ष केली. मग अशा वेळेस तुम्हाला ते तरुण दिसण्याकरता किंवा ते आतून वाटण्याकरता आधी विंगेत जर तेवढी गंमत केली, भंगसबाजी केली, तर मग मी स्टेजवर लाल्या म्हणून खरोखर जायचो, म्हणून ते आवश्यक होतं. ऑब्झर्व करायचं खूप लोकांवर मी काम करताना. मी खूप नाटकात कामं केलं, विक्रम गोखलेबरोबर केलं, कुलदीप पवारबरोबर केलं, अनेक लोकांबरोबर मी त्यांना बघत बघत जायचो आणि मग त्यांच्या पण कधी कधी गमती करायचो. एका नाटकात असंच झालं होतं, माझा गळा कापला गेला होता. म्हणजे राहू की तू किंवा छुपे रस्तम नावाचं नाटक होतं, विक्रम गोखले आणि मी काम करायचो. मी जॅक डॅनियल म्हणून स्मगलर आणि तो इन्स्पेक्टर. आणि एंड असं नाटकाचा होता की तो असं वर जात असताना मी त्याला रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी मारतो आणि तो मरतो. आणि मग माझी प्रेयसी तिकडे येते, या प्रेयसीची मी खूप प्रतारणा केलेली असते. तर ती प्रेयसी मला ती ओळखते, तिने सगळं ऐकलेलं असतं आणि ती पण मला त्याच रिव्हॉल्व्हरनी मारून टाकते. आम्ही दोघेही मरतो आणि मग ती निघून जाते. इथे त्या दिवशी काय त्याला मारल्या झाल्या गोळी आणि ती आमच्या विंगेमध्ये फटाका वाजलाच नाही. मला वाटलं तर विक्रम काय तर मी सायलेन्सर लावलं समजेल आणि तरी पडेल आणि मरेल, तू मेलाच नाही. खोटे आहे, खट्ट आहे, खट्ट आहे करत गेला निघून. बघा मला कळेल ना, हा बाहेरच गेलं निघून. आता मग तिला मी कसं सांगणार की मला तू एक पिस्तूल घेऊन माझ्या हातातल्या बेड्या तोड आणि मला वाचव. तिने पण ते रिव्हॉल्वर घेतलं, तिला माहिती आहे ते एक दिवस सिद्ध केले प्रेक्षकांसमोर की खोटं आहे.
मग तर करायचं काय, त्याच्यानंतर एक मारामारी होती आमची, एक तर ते ग्लास तुटलेलं होता ते, तर त्याला असं टोक होतं. मी तिला काय म्हटलं की त्या ॲक्टर्सला की तू ते उचल आणि असं मी प्रेक्षकांकडे पाठ करतो आणि माझ्या इकडे असं घासल्यासारखं कर आणि मग मी मरतो आणि मग संपून जायला काय करणार. तर ती आली आणि ती इतकी घाबरली होती, तिने माझ्या खरोखर इकडे घास घास घासला आणि पडलो, पडदा पडला. मग नंतर मी हॉस्पिटलमध्ये होतो, काचाघाटात बसलो होतो तिकडे. असे किस्से घडतात कोणाकोणाचं काय काय, बऱ्याच लोकांबरोबर कामं केलं, एकेकाची वैशिष्ट्य असतात कामं करताना. आता मी अमोल बरोबर पण काम केलं होतं, मग अमोलची मला माहिती, अमोल पालेकर. अमोलचं वैशिष्ट्य म्हणजे काय की तो र असतो ना, र वर रफार असतो. त्यावेळेला आम्ही चिकार गेलो होतो रे, तिकडं लायटिंगला माणूसच नमकारणार काय लेकिन प्रमोशन तो मुझ्या नाही मिळण्यावाला होतो, रंगनाथन कोही मिळेगा वगैरे असं वैशिष्ट्य असतं. प्रत्येकाची अशी असतात, कोण कोण कुठे काय काम करतात. मी येतो आनंद जोगला म्हटलं होतं, त्याच्या घरी गेलो तर म्हटलं अरे आरसा एक अर्धाच कापलेला होता, वरचा आरसा नव्हता असा. आनंद जोगला म्हटलं का रे असं काय करतो, नाही आधी होता पूर्ण होता. एकदा मी असं मला दाढी करायची, मी जसं आरशात बघितलं घाबरलो एकदम, म्हटलं काय झालं. एकूण ते भयानक माणूस माझ्याकडे अशा नजरेने बघत होता की भीती वाटली. मग लक्षात आलं माझीच नजर होती ती, मग तेव्हापासून वरचा भाग काढला त्याने आणि मग फक्त अशी दाढी करतो, बघत नाही स्वतःकडे. कुलदीप पवार आहे ना, त्याच्यावर पण मी खूप काम केलं. कुलदीप पवार काम करतो तर काय करतो, तो कोल्हापूरचा आहे, तिथे फुटबॉल खूप खेळायचे. तुम्हाला वाटतं तू विंगेत असतो, कुठे असतो किंवा टी व्ही सिरीयलमध्ये काम करतो, त्याच्या हातात एक फुटबॉल असतो नेहमी, त्याची साईज बदलते. म्हणजे काय हे मी सांगितलं होतो ना, ते हे बघा असं आता मध्ये टाकतो परत उचल तो असा, तो साईज असा बदलत असतो. आता तो प्रदीप पटवत ना आपला कॉमेडी करत असे डोळे, तो पण काम करतो ना. तेव्हा माझं लक्षात आलं काय ह्याच्या बाजूला इकडे उजव्या बाजूला एक अदृश्य माणूस असतो कायम. कसं का तो अदृश्य माणूस काय, तो काम करतो अशा गमती जमती आम्ही एकमेकांच्या पण खूप करतो. मला नावावर ना म्हणत पनकरणामध्ये मजा वाटते अशा गोष्टीमध्ये. खरं तर कुमार सोनीचं नाव खूप आहे पण त्याने तेच ते जोग अनेक वेळा मारले, आता ते सुमार झाले थोडेसे. पण तशा पद्धतीचं मला म्हणणे, आता इला भाटे म्हणाले इकडे, इला भाटेचे मिस्टर डॉक्टर आहेत. तुम्ही त्यांना एकदा म्हटलं हो तुमच्या नाव जर मिस्टरने हॉस्पिटल काढलं तर काय नाव तर ठेवायला पाहिजे ना काहीतरी. म्हणून म्हणजे काय मला कळलं नाही, म्हणजे काय म्हणते काहीतरी नाव मला एक सुचतंय. म्हटलं काय तुमच्या हॉस्पिटलचं नाव, म्हटलं इलाज. असं मी एकदा विजय खोटेला म्हटलं होतं. विजय खोटे मला एकदा भेटला, आमच्या घरीचे चांगले संबंध होते यामलक्ष्य ओळखपासून वगैरे, त्यामुळे मला त्यांची तशी भीती काय वाटत नाही. फ्रेंड्स, मी त्यांना म्हटलं की तुमचं नाव असं नाही की बस की लोक सगळ्यात असं म्हणतात ना की नेहमी खऱ्याचाच विजय असतो, खऱ्याचाच विजय असतो, खोट्याचा पण विजय असतो. त्या अशा गमती जमती असतात. म्हणजे मी माझ्याकडे बघून असं तुम्ही जाऊ नका की मी असं गंभीर आहे गंभीर आहे गंभीर आहे, मी पण गमती करतो. आता मी या कार्यक्रमात त्यानिमित्तानं आलेलो आहे फू बाय फू, तुम्ही एक चान्स घेतला लोकांपुढे असं मोकळं होण्याचं, नाही तर माझे सिरियस असे रोल असतात. पण फू बाय फू ॲक्च्युली हे जे गाणं आहे उमोपांचं, आम्ही तेव्हा कॉलेजला होतो ना त्यावेळेस ते गाणं ऐकायचं आणि ते मी कॉलेजमध्ये गाणी म्हणण्यामध्येच प्रसिद्ध होतं जास्त. म्हणजे ही अशी आता म्हटली मग अशी ती, मग तेव्हा आम्ही कोणाची नावं घ्यायचो आणि बोलायचो. त्यावेळेस राजेश खन्ना हा खूप पॉप्युलर होता आणि त्यामुळे आम्ही ते गाणं म्हणताना पिकनिकला गेलो होतं तेच गाणं ऐकवतो आणि त्याची समाप्ती करतो. फू बाई फू फुगेडी फू जमलस कार मजा गोविंद तू मजा गोविंद तू फू बाई फू फुगेडी फू जमलस कार मजा गोविंद तू मजा गोविंद तू देवळातली घंट वसते घण्णा 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 देवळातली घंट वसते घण्णा 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 मातरपाणी नवरा केला तो पण राजेश खन्ना आता फुगेडी फू फू बाई फू फुगेडी फू जमलस का मजा गोविंद तू.